शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकतायत. मातोश्रीवरील बैठकांचं सत्र सुरूच आहे. त्या बैठकांमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला जातोय. असंच काहीसं भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घडलं. उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्यासह गुहागरच्या शिवसैनिकांची बैठक घेतली. त्या बैठकीत ठाकरेंनी सांगितलं की आपण भास्कर जाधव यांना नेतेपदाची जबाबदारी का दिली. अरविंदना आता यावेळेला आपण केलं, आणखी मला थोडीशी टीम वाढवणार आहे पुढे, कारण एक हाताशी टीम पाहिजे, जबाबदार माणसं पाहिजे. ती जबाबदारी दिली की अरविंद तुम्ही हे जाऊन करा, भास्करराव हे करा, हे करा, की केल्यानंतर त्या तोलामोलाने करणारी माणसं पाहिजे. भास्करराव तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो, मात्र तुमच्याकडनं माझ्याच नव्हे तर तमाम शिवसैनिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण कराल, मला खात्री आहे. आज मी पुन्हा एकदा सांगतो की आता जर एक हळूहळू मी टीम वाढवत आहे. अरविंद सावंत आणि भास्करराव आपण नेते केले, आणखी मला ही टीम नेत्यांचीच नाही तर एकूणच वाढवायची आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंनी नेतेपदी नेमणूक केली. त्यावेळी त्यांनी ही निवड का केल्याचं कारणही सांगितलं. सभागृहात गोंधळ घालताना तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल 12 आमदारांना विधानसभेतून निलंबित केलं होतं. त्याचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांचं कौतुक केलं. भास्कर जाधव हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विधानसभेत अनेक वेळा त्यांना आक्रमक झालेलं आपण पाहिलंय. आता उद्धव ठाकरेंनी त्यांची नेमणूक करून हा मारलेला मास्टर स्ट्रोक शिंदे गटाला भारी पडतो का ते पाहणं महत्वाचं असेल. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या नेमणुका याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.